TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. तुझात जीव रंगला आपण तुला नवा बारका भाऊ आणू. राणा अंजली वय म्हणा तू बीबी त्याशिवाय लाडूल खरं नाही वाटणार. हो लहान भाऊ आणूयात तुला. पक्क पक्क रातच्याला तुम्ही दोघ काहीतरी महत्वाचं बोलणार होता सा. झालं काय बोलणं? सांग काय महत्वाचं बोलायला गेलता तुम्ही? न सांगण्यासारखं का काय? नाही नाही तसं काय नाही. मग सांग की आम्ही लाडूला बारका भाऊ आणायचं ठरवलं. आता खरी थोरलेपणाची जाणीव झाली तुम्हाला. आता अंजलीन राणाचा संसार पूर्ण होणार बघा. एवढी समधी औषधं कशासाठी? पिकांवर येणारे वेगवेगळे रोग कसे कंट्रोल करणार? नाही सर अहो ही असली केमिकल वापरून मी माझी जमीन बाद नाही करणार. आम्ही सेंद्रिय खत वापरतो. केमिकल अजिबात नाही. मला जमणार नाही. ठीक आहे मग मला पण जमणार नाही. माणसासनी चालते तर तू कशाला कुडता घालतोस? आणि नियमात बसणारी खत आणि औषध आहेत ती. नियमाचं मला शिकवू नकस. काय चांगलं काय वाईट चांगलंच कळते मला. आणि हा मला मी पिकवतोय तू नाही. तुझ्या हटवादीपणामुळे माझा बिझनेस सुरू व्हायच्या आधीच बंद पडालाय. पडू दे की मग बसून खा निवान. पण असला बिझनेस करायची काय बी गरज नाही. चल घरला मला यायचं. जातो बस इकडे. ओ ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये ते रासायनिक खत वापरायला लागणार सांगितलं का नाही मला? त्यात रासायनिक खतांचा काहीच संदर्भ नव्हता. फक्त त्यांच्या स्टँडर्ड प्रमाणे पिकाचं उत्पन्न घ्यावं लागेल एवढंच लिहिलं होतं. हो पण त्यांच्या स्टँडर्ड मध्ये त्यांनी रासायनिक खत टाकले त्याचं काय? मग मला कसं कळणार आहे? तुम्ही एवढं शिकलाय तर तुम्हाला कळायला पाहिजे. उगाच कुठलाही विषय कुठेही नेऊ नका. तुम्ही सांगितलं तसं आलो बघा. आज व्यवहार सगळा मिटवून टाकू. ते पैसे येणार होत पण ते नाही आलेत. थोडं लांबणीवर गेले साहेब. आता काय ते तुम्हीच सांगा. तुमच्या पोरावर आम्ही भरोसा ठेवणार नाही. कालचा दिवस संपला. आज नवीन दिवस सुरू झाला. पॉझिटिव्हली सामोरं जा. काही ना काही मार्ग नक्की सापडेल. गुड मॉर्निंग पहलवान. कुश्ती के ऑफर के बारे में कुछ सोचा? मला समजायची काय गरज नाही. ठेवा फोन. अजून राग गेला नाही वाटतं आमच्या ह्यांच्यावरचा. त्यांच्या वतीनं आम्ही माफी मागतो पाहिजे. त्याच्या बदल्यात तुम्ही का माफी मागताय? ते जर घरात असत तर त्यांनाच तुमच्या समोर आणलं असत. आम्हाला लई काळजी वाटायला लागल्या बघा. नाही वहिनी काय बी काळजी करू नका. मी आता जातो ना हुडकतो त्याला. राणा भाऊजी नाश्ता केला असा तुम्ही? खायला काही आणू? नाही नको. अजून राग गेला नाही वाटतं आमच्या ह्यांच्यावरचा. बारका भाऊ समजून इसरून जावा समज. त्यांच्या वतीनं आम्ही माफी मागतो पाहिजे तर. नाही वहिनी तसं काय नाही. नाही नव मग कसलाच राग नका ठेवू बरं. तुम्ही मोठं व्हायचा. मोठ्या मनानं माफ करून टाका आमच्या ह्यांना. तुमची नाराजी नाही सहन होणार हो त्यांना. वहिनी अहो तसं असतं तर एवढं ताणून धरलं असतं त्यानं. वय खरं पण होतात कवा कवा चुका. तुम्ही थोरलेपणानं माफ करून टाका बरं त्यांना. पण वहिनी त्याच्या बदल्यात तुम्ही का माफी मागताय? ते जर घरात असत तर त्यांनाच तुमच्या समोर आणलं असतं. पण काल संध्याकाळपासून जे बाहेर गेल्यात ते अजून आलंच नाहीत बघा. ते काय वय आपल्या भागामध्ये समजत मोठे गुराळ तुमचे. तुम्ही जर आमच्याकडनं ऊस घेतला तर तुम्हाला दुसरीकडनं ऊस घ्यायची काय बी गरज लागणार. बरोबर आहे तुमचं. पण 20 लाख रुपये म्हणजे लई मोठी रक्कम आहे. आमचा वर्षाचा टर्नओव्हरही नाही तेवढा. गुराळ सुरू होणार तवा ऊस लागणार एवढी मोठी रक्कम नाही जमणार. तुम्ही एखादी मोठी कंपनी का गाठत नाही? नाही नाही कंपनी नको. जे कंपनीचे नियम पटत नाहीत आपल्याला. तुमच्याकडनं काय होणार नाही काय? नाही नाही. नमस्कार साहेब. नमस्कार.
काय राणादा बसा. कसं येणं केलं गरबेकड. ए झिरो, अरे पैलवान आलेत आपल्या वाटेरीत, जरा मले मारून दूध वगैरे आण. हा कळते का. बोला राणादा, कसं येणं केलं गरीबाकडं. निसंकोचपणे बोलायचं बरं का. ते माझे काम होत. काम बोला. हो ते माग केली तशी टीव्हीवरची जाहिरात करायचं काही विचार. राणादा तुम्ही जी जाहिरात केली का नाही, आपला ब्रँड एवढा फेमस झाला बरं का, एवढा फेमस झाला. बाकीची प्रोडक्ट आहेत का नाही, आपल्या पुढे झिरो झाली झिरो. मला नाही वाटत की परत जाहिरात करावीशी वाटेल म्हणून. अच्छा काय झालं राणादा. तुमच्या मशिबी आहेत तर आहेत की. त्यांची वैरण वैरण वे वैरणीचं आपण कॉन्ट्रॅक्ट दिले ना, तशी आपल्याकडं जमीन कमी आहे ना म्हणून. अहो मी पुरवतो की तुम्हाला वैरण, मला द्या कॉन्ट्रॅक्ट. राणादा मला नाही वाटत 6 महिने कमीत कमी दुसऱ्या कुठनं वैरण घ्यावी लागेल म्हणून. राणादा झिरो टेन्शन घेऊन बोलायचं बरं का. काय झालं काय. काय नाही, ते जरा पैशांची गरज होती. पैसे किती पाहिजेत. 20 लाख. 20 लाख रुपये किती दिवसासाठी. नाही अहो त्याच्या बदल्यात तुम्हाला वैरण पुरवतो की मी. राणादा पहिलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून तुम्हाला जर मी वैरणीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं ना, तर मला नाही वाटत की 20 लाख रुपयाची वैरण लागेल म्हणून. 2-4 वर्ष पुरवतो की तुम्हाला वैरण, आणि ते बी कमी दरात. पण राणादा नाही एवढी रक्कम होणार त्याची. उसनं पैसे घेऊन जावा की. नाही ते कर्ज नक. एक कर्ज फेडाय दुसरं कर्ज नक. अहो राणादा तुम्ही दोघं बी आता काही काळजी करू नका, आणि वाद बी घालू नका. त्या व्याजवाल्याचं समद पैसे फेडल्यात आपण. वय पण कसं. तुम्ही राग धरू नका. आम्ही आणि मामांजींनी तुमचं ते कुस्त्यांचं डील फायनल केलंय. सांगा 4 वर्षात तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे वहिनींबद्दल. शांत आहे, उलट बोलत नाही, फक्त अलीकडे अलीकडे थोडी चिडचिड वाढायला लागली. एवढं अलीकडे 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 का अलीकडे अलीकडे असं काय झालं की चिडचिड वाढायला लागली. आणि तुम्ही कधी चिडत नसाल ना. काय शब्द संपले का. नाही नाही चिडतो मग. ठीक आहे माझी उतारी. आम्ही काय कुठं पैसे बुडवून पळून चाललो होतो. वसुली करायला काम कर ना तू. बेटर वे त्या कोणत्या त्या जीवन कंपनीला जाऊन भेट ना, आणि त्यांना सांग आम्हाला जास्त वेळ द्या अजून प्लीज. बाबा मीटिंग खूपच छान झाली. अरे वा. आणि आता आपल्यालाच कॉन्ट्रॅक्ट मिळून राहिलं. क्या बात. ते म्हणत होते की तुम्हाला यत्न बाहेर पडायचं असेल तर राधिका सुभेदारांना जाऊन भेटा आणि त्यांच्या बरोबर वर्कआउट. दाखवून द्यायचं की त्यांनी मीराच्या बाबतीत चूक केली. तुमचं लग्न होईपर्यंत समीर म्हणजे तुझ्या डोक्यावरची टांगती तलवारच आहे. अगदी टांगती तलवार नाही पण सुई आहे जी सतत टोचत असते. पण डोंट वरी, त्याला मी माझ्या पद्धतीने हँडल करेन. आणि वाटलंच तर त्याला कधी इकडून काढून सुद्धा टाकू शकतो. बघ सावध राह, ठेवते मी. सॉरी. आय एम रिअली सॉरी. आता आम्हाला काहीही नको, कौतुक नको, शाबासकी नको, फक्त आपल्या पायाजवळ बसायचं आहे. आबासाहेब आता आपण निरोप पाठवा किंवा पाठवू नका. शंभूराजे लवकरात लवकर रायगडासाठी रवाना